नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धा म्हणजे जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला असून याच पार्श्वभूमीवर आज परभणी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस लाखोच्या संख्येने मराठा बांधव रॅलीस उपस्थित राहणार हे लक्षात घेत सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शांतता रॅलीसाठी आलेल्या मराठा बांधवांसाठी भव्य अन्नदान पिण्याचे पाणी आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही समाजात एकोपा राहावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अबू बकर भाईजान, सय्यद अब्दुल कादर, हाजी सोयब, सय्यद इकबाल, सय्यद हसन, सय्यद इम्रान, सय्यद रजाक, बद्दर चाऊस, अब्दुल अलीम, फहद चाऊस, दानिश सर, अब्दुल रोफ, उबेद चाऊस, सय्यद रईस मुख्तार, अजीम अन्सारी, जुनेद खान पहलवान, सय्यद खासिम उखळत, मोहम्मद रिझवानउद्दीन, आमेर घाची, आमिर उल्ला खान आदीसह सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्नदान वाटपासाठी सहकार्य केले. आज शांतता रैली जरंगे पाटिल परभणी आ रहे हैं उसके ज़िमन में हम लोगों ने खाने का इंतज़ाम किया. एक छोटी सी एक कोशिश करें कि हमने सब समाज के लोगों को एक जगह ला के कुछ ना कुछ एक पैगाम देना चाह रहे हैं. आज से देश मुल्क आज़ाद हो गए, हमारे 75 साल हो गए. 75 साल के अंदर मुस्लिम की आज तक कोई खुल के बात नहीं करा कि मुसलमानों को भी रिजर्वेशन होना चाहिए. आज जरांगे पाटिल खुल के बात कर रहे हैं कि मुस्लिम को रिजर्वेशन चाहिए और आज मराठा समाज हमारे बड़े भाई है उनके कंधे को कंधा लगा कि हम लोग चलने वाले हैं. इसके अंदर हर तरीके के सुख दुख तकलीफ में हम साथ में हैं. जरांगे पाटिल की कोशिश है कि सभी समाज के लोगों को न्याय मिलना चाहिए. उस जमन में हम लोग ये तैयारी कर रहे हैं. इस शांतता रैली में 1 लाख के आसपास लोग हैं और इतने जो लोगों को आपने जो ये खाना तो ऊपर वाले ने हर एक के अपने अपने नसीब का रखे हुआ है. जिसके नसीब का था वो आके यहाँ खा कर जा रहा है. एक कोशिश थी छोटी सी कि हम लोग कुछ काम कर सके तो वही कोशिश हम लोगों ने करे और ऊपर वाले की जाते कामयाब करने वाली की और आपकी दुआएं साथ में होना चाहिए. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये जरांगे पाटील यांची शांतता रॅली या ठिकाणी निघालेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आणि या ठिकाणी सय्यद कादर बिल्डर्स यांच्या वतीने या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी भव्य प्रमाणात असं अन्नदान केलेलं आहे. आपण बघत आहात की या ठिकाणी ह्या देखील लावलेले आहेत आणि या माध्यमातून जवळपास त्यांनी 1 लाख लोकांना या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे आणि अजूनही अन्नदान चालू आहे. आज हा शांतता रॅली संपेपर्यंत हे या लोकांना या ठिकाणी सय्यद कादर बिल्डर्स यांच्या वतीनं या ठिकाणी हे अन्नदान होत आहे आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं हा फार मोठ्या प्रमाणात
एक मोठा पैगाम आहे की आपण या ठिकाणी अन्नदान करत आहात. आपल्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. आतापर्यंत आपण किती या ठिकाणी अन्नदान केलेले आहे आणि चहाचं वाटप केलेलं आहे, फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदान होत आहे. एक माणुसकी जपत या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं हे अन्नदान ठेवलं आहे आणि मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे. मराठा समाजाचे प्रश्न आणि मुस्लिम समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तोसुद्धा जरांगे पाटील यांनी उचललेला आहे. आपल्यासोबत सय्यद बिल्डर्स मदर चाऊस आहेत, त्यांनी या ठिकाणी जेवण वगैरे तयार केलं आहे, खिचडी तयार केली आहे, डेकी लागलेले आहेत. काय सांगतात ते बघा सर, कित्ते मंच पे आपने खाना बनाया और कितने लोगों का खाना किया? अल्हम्दुलिल्लाह कि हम पहले तो जो है तो हम झरंगे पाटिल साहब का जो है तो स्वागत करते हैं हमारे परभणी ज़िले के अंदर, और तमाम ही जो है तो परभणी ज़िले के जो हमारे मराठे भाऊ बहन हमारे जो है लोग आए उनको खाना खिलाने का हम आपको जो है तो ये हम आपको ये मौका मिल गया, तो इसके वजह से हम जो तो इनके शुक्रगुजार है. और रही बात हमारे खाना पकाने की, तो हमने 25 क्विंटल तक के खिचड़ी का इंतज़ाम किए. अभी आप लोग देख रहे हैं 25 क्विंटल जो तो खिचड़ी का इंतज़ाम किए और 2 लाख जो है तो चाय का इंतज़ाम किए. और ये किए हमारे सैयद अब्दुल खादर साहब ने जो मेरे छोटे भाई है, और उनका मैं तहे दिल से जो है तो आभारी हूँ कि हमारे शहर के तमाम ही मराठे बहन भाइयों की खिदमत का हमारे मौका मिला और हमने जो है तो बखूबी जो है तो हमने ये इंतज़ाम किया. हम सब तमाम ही मराठे बहन भाइयों का, हमारे जो भी परभणी ज़िले के पूरे खेड़े पाड़े से जो भी लोग आए, हम उनका सबका शुक्रिया अदा करते हैं कि जो हमारे पास आए और आने के बाद में यहाँ से जो है तो बगैर खाना खाए के नहीं जाना, बल्कि हमारी कोशिश है और तमाम ही लोगों से हमारी गुजारिश है कि जो है तो तमाम जो खेड़े पाड़े से जो लोग आए वो तमाम ही लोग हमारे पास आके खाना खा के जाइए, और हम लोग इंशाल्लाह ताला तमाम ही लोगों को इंशाल्लाह खाना खिलाने का और चाय पिलाने का इंतज़ाम करेंगे. इसलिए मैं मेरे भाई सैयद अब्दुल खादर का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि ये कि परभणी ज़िले के अंदर कि तमाम ही लोगों के साथ इंसानियत का प्रोग्राम पेश करे. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली परभणीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि या रॅलीसाठी अनेक समाजसेवकांनी या ठिकाणी येणाऱ्या रॅलीमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी सय्यद बिल्डर्स यांनी या ठिकाणी भव्य अशा प्रमाणात या ठिकाणी